आपल्या आसपासच्या चांगल्या वाईट गोष्टींचा आपल्या आयुष्यावर खूप परिणाम होतो. अनेकदा काही जण आपल्या नियमित वापरातल्या गोष्टी दुसऱ्यांना सहज देतात. मात्र शास्त्रानुसार काही गोष्टी आपण दुसऱ्यांकडून मागून वापरल्यास किंवा आपल्या वस्तू इतरांना वापरण्यासाठी दिल्यास त्याचा देणाऱ्या आणि घेणाऱ्या या दोघांवरही नकारात्मक परिणाम होतो. त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विवाहित महिलांनी अशा प्रकारे कोणती देवाणघेवाण करू नये असं मानलं जातं, नाहीतर त्याचा वाईट परिणाम त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर होतो. आता विवाहित महिलांनी नक्की कोणत्या गोष्टी दुसऱ्यांसोबत शेअर करू नयेत त्या आपण पाहूया. कुंकू. असं म्हणतात की विवाहित महिलांनी एखाद्या विवाहित महिलेला कुंकू भेट म्हणून दिल्यास तिचं सौभाग्य वाढतं. मात्र दररोज वापरत असलेलं कुंकू विवाहित महिलांनी कधीही कोणाला देऊ नये. यामुळे वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतात. मंगळसूत्र. मंगळसूत्र हा सौभाग्य अलंकार आहे. अनेकदा महिलांना दुसऱ्यांचे दागिने वापरायला फार आवडतात. अशावेळी काही महिला एकमेकींचं मंगळसूत्र देखील घालून पाहतात. त्याचा वाईट परिणाम त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर पडतो. काजळ. विवाहित महिलांनी आपली शृंगार सामग्री स्वतःची स्वतःच वापरावी. कुंकू आणि मंगळसूत्राप्रमाणेच काजळ देखील दुसऱ्यांसोबत शेअर करू नये असं केल्यास पती पत्नीमध्ये वादविवाद होतात. पैंजण आणि जोडवी. विवाहित महिलांनी आपली पैंजण जोडवी देखील दुसऱ्या कोणासोबत शेअर करू नये. यामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. चुडा बांगड्या. विवाहित महिलांनी वापरत असलेला चुडा देखील कोणासोबत शेअर करू नये. हे तुमच्या नात्यासाठी घातक ठरू शकतं. आज आम्ही तुम्हाला विवाहित महिलांनी कोणत्या 5 वस्तू दुसऱ्यांसोबत शेअर करू नये हे सांगितलं. अशीच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या माय महानगर लाईव्ह आणि माय महानगर मानिनी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.